भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत सेवा, विश्वास व गुणवत्ता या त्रिसूत्राच्या पायावर ओम गायत्री समूहाच्या नाशिकेतील प्रशासकीय कार्यालयाची मूर्तमेढ टाकून स्केअर बिल्डिंग भारत पेट्रोल पंपाशेजारी भक्तिधामजवळ पेट्रोड पंचवटी येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू वायुनंदन यांच्या हस्ते फितकापून उद्घाटन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. उपस्थित मान्यवर मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू वायुनंदन, सह्याद्री फार्मचे संस्थापक विलास अण्णा शिंदे, जिल्हा कृषी अधीक्षक संजय पडवळ, महाराष्ट्र बँक क्षेत्रीय प्रबंधक तावरे, मुक्त विद्यापीठ शास्त्रज्ञ रावसाहेब पाटील, प्रकल्प संचालक हेमंत काळे, आत्मा सीए उल्हास पाटील यांच्यासह आलेल्या सर्व मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू वायुनंदन आणि मुक्त विद्यापीठाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ रावसाहेब पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उसी के साथ उसने खुद एक सेल्फ कंट्रोल के एक अच्छा सा बिजनेस स्टार्ट करके अच्छा से करके आगे सबको एक दिशा दी. तो आज ये जो नासिक का जो सेंटर खुला सेंटर उसको हमारा पूरा सपोर्ट और हमारा बेस्ट विशेष है. तो ये एक गर्व मुक्ति दैविक का एक गर्व था. तो मी रावसाहेब पाटील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. मधुकर गवळीने आजचा जो यश प्राप्त केला आहे त्याच्यामध्ये या कृषी विज्ञान केंद्राने त्याच्या प्रशिक्षणापासून ते विकसनापर्यंत पूर्ण मदत केली आहे. आणि त्यात प्रामुख्याने त्याने जे शिक्षण घेतलं त्या शिक्षणाबरोबरच त्याला नंतर ज्या अडचणी आल्या त्या सोडवण्यामध्ये देखील त्यांनी आमच्या शास्त्रज्ञांनी आणि सगळ्या मंडळींनी मदत केली आहे. त्याच्या वाटचालीस आम्ही नेहमीच सहकार्य करत असतो. त्याला आता राष्ट्रीय स्तरावर देखील आय आय टीला देखील एक त्याचं एक सादरीकरण करण्यात आलं आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या वर्धापन दिनाप्रसंगी देखील त्याला आय आय टीकडे विशेष निमंत्रित करण्यात आलं होतं. त्याचा अनुभवच त्या ठिकाणी कथन करण्यात आलं आणि संपूर्ण भारतभर जे निवडक शेतकरी आले त्याच्यामध्ये देखील त्याला निमंत्रित करण्यात आलं होतं. त्यामुळे त्याची जी यशोगाथा आहे त्या ठिकाणी सादर करण्यात आली. त्याच्या पुढच्या वाटचालीस आमच्याकडून नेहमीच शुभेच्छा आहेत. कृषी संशोधन आधुनिक तंत्रज्ञान व्यावसायिक व व्यवहार्य कार्यपद्धतीच्या आधारे शेतकरी बांधवांना प्रशिक्षित करून त्यांना सबळ सक्षम बनवण्याचे काम हे ओम गायत्री समूहाचे मुख्य लक्ष असल्याचे संस्थेचे संचालक मधुकर गवळी आणि राजेंद्र गवळी यांनी सांगितले. शेतमाल खरेदीची भक्कम यंत्रणा उभी करून शेतीमालाला जागतिक आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचेही काम ओम गायत्री समूह करत असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले. मधुकर गवळींनी कधी सांगितलंय की मला अशी अडचण आहे. मला वाटते त्यांची अडचण 72 तासांमध्ये आम्ही नेहमी दूर करतो. पुढील वर्षालीस मी बँक ऑफ महाराष्ट्रातर्फे शुभेच्छा देतो आणि त्यांना या उपक्रमाला कृषी विभागाच्या मार्फत निश्चितच पुढच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि त्यांनी जी अगदी हंबल बिगनिंग म्हणून जी सुरुवात केलेली आहे आणि आज हे एवढं मोठं उपक्रम ते उभं करतायत, मला असं वाटतं की नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये हा प्रगतिशील जिल्हा आणि एक दिशादर्शक जिल्हा म्हणून कायमस्वरूपी शेतीच्यासाठी म्हणून राहिलेला आहे. आणि एक चांगलं काम आपल्या जिल्ह्यामध्ये त्या गटांच्या माध्यमातून आणि फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून होत आहे. मला असं वाटतं की या निमित्तानं हा जो उपक्रम आहे हा दिशादर्शक ठरेल आणि आपल्याला एवढ्या ज्या शेतकऱ्यांच्या एका संघटनासाठी म्हणून आणि पुढच्या चांगल्या उपक्रमासाठी निश्चितच मदत होईल. पुन्हा एकदा मी कृषी विभागामार्फत त्यांच्या उपक्रमाला शुभेच्छा. या जिल्ह्यामध्ये आज जिल्ह्याच्या ठिकाणी जे छोटे छोटे शेतकरी असतील त्यांना नवीन शेतीचं तंत्रज्ञान आणि पिकाविषयी असेल किंवा त्याची रोपं तयार करणं असतरी असेल तयार नवीन नवीन व्हरायटीज असतील वाण असतील तयार करण्याचे संदर्भ मला वाटतं त्यांनी हा जो एक ग्रुप या ठिकाणी निर्माण केलेला आहे निश्चितच मला वाटतं कृषी क्षेत्राला एक भरारी देणारं मला वाटतं काम या मधुकर राव गवळी आणि त्यांचे जे काही सहकारी त्यांच्याकडून निश्चित बनावी अशी माझी खात्री.
पुन्हा एकदा प्रबलीकरण करायचं आहे. तर त्यात तो उद्देशच खरं खूपच तुत्य आहे. आणि पहिल्या टप्प्यात त्यांनी 1,00,000 शेतकरी बांधवांना सामावून घ्यायचं असा एक ठळक असा आकडा मला आल्याला दिसला. आम्ही चार्टर्ड अकाउंटंट शक्यतो आकड्यांवर लक्ष असतं, त्या दृष्टीने आम्हाला तो आकडा दिसला. मला त्यांचं खरोखर खूप कौतुक वाटतं. मधुकरने फिनिक्स वर्षाप्रमाणे झिरोतून शून्यातून जी भरारी घेतली मोठी, ती भरारी अतिशय महत्वाची, ती या दृष्टीनं महत्वाची आहे की शेतकरी लोकांना एक वेळ पिकवणं सोपं वाटतं, विकणं त्याच्या आवाक्याच्या बाहेरचं आहे. आणि विक्रीमध्ये त्याला खूप वेळ फसवणूक होते, विकलेल्या मालाचे पैसे मिळत नाहीत. तर या दृष्टीने शेतकऱ्यांना जर ती विक्रीची व्यवस्था झाली व्यवस्थित, आणि त्याचबरोबर त्यांचं आणखी मोठं मध्ये आहे की बरोबर त्यांना बेसिक ज्ञान सायंटिफिक ज्ञान पण देणार शेती उत्पन्न वाढवण्याचं, तर शेतकऱ्याचे एक प्रकारे खूप मोठी उन्नती होणार आहे. आणि हा जो महत्त्वाचा घटक आहे भारत देशातला 60-65% त्याला थोड्याक्या वैनांशाने एक उभारी मिळेल. आणि त्याच्या इथून पुढच्या वाटचालीमध्ये मी त्याला शुभेच्छा देतो. कार्यक्रमाप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र पानगव्हाणे, पंचायत समिती सभापती सोमनाथ पानगव्हाणे, कैलास मापारी, शिवाजी वाबळे, साहेबराव मापारी, सदाशिव अहेर, मधुकर गवळी, ईश्वरदास गवळी, ताराबाई गवळी, राजेंद्र गवळी, वंदना गवळी, छाया गवळी आदींसह जिल्ह्यातील शेतकरी वर्ग उपस्थित होता. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देविदास पाटील, नाशिक.